Lakshya, Lakshya. Lakshya. गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सुर्वे फॅमिली आमच्याकडे त्यांची सून हरवल्याची तक्रार घेऊन आली. त्याने आम्हाला असं सांगितलं की वडिलांची तब्येत बरोबर नाही म्हणून महिनाभरापूर्वी त्यांची सून म्हणजे जयश्री सुर्वे माहेरी गेली. माहेरी म्हणजे नाशिकला. नाशिकला गेल्यानंतर रोज महिनाभर तिचं नवऱ्याशी म्हणजे अनिकेतच्या फोनवर बोलणं सुरू होतं. पण एक महिना उलटून गेला तर ती घरी परत यायला मागत नव्हती म्हणून अनिकेत तिला घ्यायला माहेरी गेला. तेव्हा असं कळलं की ती माहेरी आलीच नव्हती. मग आमचा शोध सुरू झाला तेव्हा लक्षात आलं तिच्या फोनचं लोकेशन अख्ख्या महाराष्ट्रभराचं. शेवटचं लोकेशन गोव्याचं होतं, गोव्याच्या एका बीच रिसॉर्टवरच. तिथे जाऊन जेव्हा चौकशी केली तेव्हा तिथल्या वेटरने असं सांगितलं ती आणि तिच्या काही मैत्रिणी तिथे काही दिवसापूर्वी आल्या होत्या. एका माणसाने त्यांची छेड काढली म्हणून त्याला बेदम मारलं आणि मुंबईला रवाना झाल्या. म्हणून आम्ही परत मुंबईला चौकशी सुरू केली तेव्हा आम्हाला तिची डेड बॉडी सापडली. तिची डेड बॉडी आम्हाला सापडली, त्याच्या बाजूला बिअरची फुटलेली बाटली आणि घुंगरू सापडला. तुटलेली बिअरची बाटली, त्या तुटलेल्या बिअरच्या बाटलीला रक्त लागलं होतं आणि जयश्रीच्या नखात सुद्धा रक्त होतं. आता तपास पुढे सुरू आहे. बघूया बघूया काय होत आहे. आता दिवसभर असे दुखी चेहरे करून बसणार आहात का? नाहीतरी मेलीने सगळ्यांनाच टेन्शन दिलंय. घ्या औषध घ्या. मॅडम, जयश्री बद्दल काही समजलं? ती कधी येणार आहे? सॉरी मिस्टर अनिकेत, ती आता नाही भेटणार तुम्हाला. तिला आता दुसरा जोडीदार मिळाला असेल ना, आता कशाला येईल ती? तुम्ही जरा तुमचं तोंड बंद ठेवलं तर आम्ही महत्वाचं काहीतरी सांगू. जयश्रीची डेड बॉडी मिळाली आम्हाला. काय? आमचा असा अंदाज आहे की कोणीतरी तिचा खून केलाय. जयश्रीचा खून? नाही, माझी माझी जयश्री नाही. काय बोलताय काय तुम्ही मॅडम? अहो, आमच्या सुनेचा कशाला कोण खून करेल? सर, तेच शोधून काढायचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जयश्रीची डेड बॉडी इथेच या माधवनगर मध्येच मिळाली. अरे बापरे, पण मॅडम गेला महिनाभर जयश्री नक्की कुठे होती? माडिक बोला. मॅडम, जयश्री सोबत गोव्याला ज्या 3 बायका गेल्या होत्या त्यातील एकीचा म्हणजे सुनंदा बोरकरचा पत्ता आपल्याला मिळालाय. मला SMS करा, मी प्रेरणाला पाठवते तिथे. ओके मॅडम. या ना मॅडम, बसा. नाही.